भाजपसोबत येण्याचा निर्णय हा 3 वेळा शरद पवारांनी फिरवला असा आणखी एक मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. शरद पवारांनी अजितदादांना तोंडघशी पाडलं, त्यांना विलन ठरवलं अशी टीकाही त्यांनी केली आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 वेळा आमच्याशी चर्चा केली, ती शरद पवार साहेबांनीच केली. ज्या ज्यावेळी चर्चा आली शरद पवार साहेबांनी केली, निर्णय शरद पवार साहेबांनी केले, शेवटच्या क्षणी अजितदादांना समोर करून मग निर्णय परत घेऊन अजितदादांना तोंडघशी पाडलं, अजितदादांना विलन केलं. का विलन केलं? एकाच कारणाने केलं, कारण अजितदादा विलन झाले तरच सुप्रिया त्यांच्या हाती पक्ष जाऊ शकतो, त्यामुळे अजितदादांना विलन केलं. हे सगळं इतकं स्पष्ट आहे, हे पक्ष त्यामुळे फुटले आहेत. हे काही हां हे खरं आहे की ते फुटले आणि आमच्याकडे आले तर आम्ही ती संधी घेतली.